महामार्ग पोलीस पळस्पे केंद्राच्या वतीने 29व्या रस्ता सुरक्षा अभियानाचं आयोजन करण्यात आलंय. हे रस्ता सुरक्षा अभियान 23 एप्रिल ते 5 मे दरम्यान राबविण्यात येणार आहे. या अभियानाचे उद्घाटन भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आलं. यावेळी परिवहन आणि वाहतूक विभागातील अधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सडक सुरक्षा जीवन सुरक्षा हे ध्येय समोर ठेवून पळस्पे पोलीस केंद्राच्या वतीने वाहन चालकांना रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत सुरक्षेचे धडे देण्यात येणार आहेत. या अभियानाच्या उद्घाटनावेळी पोलिसांना सुरक्षा उपकरणांचं वाटप करण्यात आलं. यावेळी नगरसेवक राजू शर्मा, महाराष्ट्र ट्रक मालक असोसिएशनचे चेअरमन राजबीर कासवान, प्रभारी अधीक्षक महाराष्ट्र वाहतूक केंद्राचे श्री चौगुले, PSI श्री काकडे, डॉक्टर संतोष, डॉक्टर दिव्येश, भाजप युवा नेते योगेश लहाने, युवा मोर्चाचे अशोक पाटील, अप्पाभागीत रवींद्र शिसवे आदी उपस्थित होते. रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्घाटन कार्यक्रमात आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की वाहन चालवत असताना आपण जितके सुरक्षिततेचे नियम पाळू तितके आपण स्वतःचेच नाही तर आपल्या कुटुंबाचे आणि समाजातल्या अन्य सर्व कुटुंबाचे संरक्षण करत असतो. ही भूमिका आपल्या मनामध्ये कायमची बिंबवणे आवश्यक आहे. या रस्ता सुरक्षा अभियानाच्या निमित्तानं मी आपण सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि या शुभेच्छा देत असताना सडक सुरक्षा जीवन रक्षा ही टॅगलाईन घेऊन आपण पुढे चाललेलो आहोत. रस्त्यावरती वाहन चालवत असताना आपण जितकं सुरक्षिततेचे नियम पाळू तितके आपण स्वतःचंच नाही आपल्या कुटुंबाचं आणि समाजातल्या अन्य सगळ्या कुटुंबाचं संरक्षण करत असतो. ही भूमिका आपल्या मनामध्ये बिंबवणं आवश्यक आहे.